सध्या देशातील अनेक पक्ष भाजप विरोधात कंबर कसून तयार झालेत, त्यातच आता शिवसेनेचीही भर पडली आहे. त्यामुळेच राजकारणाची उत्तम जाण असलेल्या शरद पवारांनी भाजप विरोधात देशातले प्रादेशिक पक्ष एकत्र येऊ शकतात असं भविष्य जय महाराष्ट्राच्या मुलाखतीत वर्तवलंय. प्रादेशिक पक्षांनी मोट बांधली पाहिजे. तर तुम्हाला असं वाटतं की सध्या भाजप विरोधी ज्या स्वरूपाचं वातावरण देशपातळीवर तयार होत आहे आणि जो प्रस्ताव उद्धव ठाकरे देत आहेत त्या प्रस्तावाचा विचार होऊ शकतो? भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या संदर्भात आणि धोरणाच्या संदर्भात जे सहमत नाहीत असे कदाचित तुम्ही सर एकत्रित येण्याच्या संबंधीचा विचार करू शकतात. मग त्याच्यामध्ये जनता दल असू शकते, त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेस असू शकते, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस असू शकते. खरं म्हणलं तर त्याच्यात लेफ्टीसुद्धा यायला हरकत नाही.